मुदखेड शहरातील शिवाजीनगर भागात भुयारी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, परंतु या रस्त्याला जोडणारा कोर्टासमोरील रस्ता खोदून 3 महिने उलटले तरीही अद्यापपर्यंत सदर रस्त्याचे काम करण्यात नगरपालिका असमर्थ दिसत आहे. रेल्वे गेटच्या पश्चिमेस भुयारी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या रस्त्याला कोर्टाच्या समोरील रस्ता जोडण्याचे कारण दाखवून 3 महिन्यांपूर्वी सदर रस्ता खोदून काढण्यात आला. याच भागात वीज वितरण कंपनीचे विजेचे खांब धोकादायक स्थितीत असल्याने रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अजून बराच वेळ लागणार असल्याचे दिसते. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. तरी त्वरित हा रस्ता दुरुस्त करा, अन्यथा खोदलेला रस्ता पूर्वीप्रमाणे करून द्या अशी मागणी शिवाजीनगर भागातील नागरिक करत आहेत. राहणार कुठले? शिवाजीनगर मुदखेड. मग तुम्हाला इथं काही त्रास आहे का? त्रास नाही, काय झालं दिसणार आले का? काय त्रास आहे आम्हाला सांगा ना तुम्ही. तशी पडडा गुडघ्या फुटली आहेत. कोणाची? मग तुम्ही नगरपालिकेमध्ये गेला होतात काय? अशोकराव चव्हाण साहेबाकडे गेले होतात का? माजी नगरसेवकाला बोलले का? गरीब माणसं यावं लागते की नाही? सीओ साहेबाला बोलायला काय झालं तुम्हाला? बोलायला पाहिजे ना. तुमचं नाव काय? जितेंद्र पानपटके. आणि तुमचं? चंद्रकांत मोडके. राहणार तुम्ही कुठले? शिवाजीनगर मुदखेड. शिवाजीनगर मुदखेड दोघही. मग इथं तुम्हाला 2.5 महिन्यापासून खड्डा खोदून ठेवला आहे नगरपालिकेने. 3 महिन्यापासून नगरपालिकेला तुम्ही सांगितलेलं नाही का? नगरपालिकेला सांगितलं, शिव यायला तयार नाही. साहेबाकडे सुद्धा गेलतो आम्ही. साहेबाने सुद्धा शिवला झाले, शिवला म्हणले की बाई काय आहे ते बघून घे. तरी शिवचा अजून काहीच पत्ता नाही. पण आता इथं येण्या जाणाऱ्याची संख्या कशी आहे? हे सगळं मार्केट एरिया आहे, रहदारी जास्त असल्यामुळं इथं लोक यायले म्हाताऱ्या बाया तर पळायलेत खाली, त्याला चालता येत नाही, चिखल आहे.